नमस्कार मंडळी, मी रश्मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे धामापूर गावात स्थित असलेल्या भगवती देवीच्या मंदिरात. धामापूर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात स्थित असलेलं गाव. हे गाव मालवणपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. धामापूर हे त्याच्या ऐतिहासिक भगवती देवी मंदिर आणि धामापूर तलाव यासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराजवळ आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिसते ती भगवती देवी मंदिराची कमान. मंदिराच्या आजूबाजूला पारंपरिक पद्धतीची काही घरंही दिसतात. मंदिराच्या पायऱ्या आपण जसजसं वर चढू लागतो तसतसं दृष्टिक्षेपास पहिल्यांदा पडतं ते प्राचीन देवीचं मंदिर आणि त्याचे आकर्षक खांब, आणि त्याही पेक्षा जास्त मंदिराच्या बाजूस असलेला हा तलाव. हा तलाव कोकणातील सर्वात मोठ्या तलावांपैकी एक आहे. या तलावाला जादुई तलाव असेही म्हटले जाते. धामापूरच्या तलावाविषयी एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी लोकांना लग्नासाठी दागिने हवे असतील तर फुलांची परडी पाण्यात घेऊन सोडून द्यायची आणि दागिन्यांची नावे घ्यायची. परडी बुडून मागितलेले दागिने परत यायचे. दागिने परत करण्याचे वचन देवीला द्यावे लागायचे. मात्र 2 जणांनी दागिने परत न केल्यामुळे देवी रुसली आणि दागिने मिळणे बंद झाले. निसर्ग सौंदर्यामुळे धामापूरचा तलाव हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. धामापूर भगवती मंदिर सुमारे 400 वर्षापूर्वीचे आहे असे मानले जाते. हे मंदिर सावंत घराण्याच्या राज्यकाळात बांधले गेले होते. या मंदिराची कोकणातील पारंपरिक वास्तुकलेत बांधणी आहे, ज्यात सुंदर कोरलेले लाकडी खांब आहेत. मंदिर कौलारू आहे व त्याचा गाभारा दगडी आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेले शांत वातावरण भक्तांना मानसिक शांती प्रदान करते. असे हे धामापूरचे मंदिर वारसा जपणारे आहे. इथे तुम्ही तलावागाठी थोडा वेळ जरी बसलात तरी तुम्ही काही वेळासाठी का होईना चिंतामुक्त व्हाल. तुमचं स्क्रीन टायमिंग कमी करून क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी अत्यंत योग्य जागा आहे. तुम्ही जर कधी या गावाच्या जवळपास असाल तर या मंदिराला आणि तलावाला नक्की भेट द्या. तुम्हाला नक्कीच कळेल की या तलावाला जादुई तलाव का म्हणतात. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, ज्याचं नाव आहे सफर सोहळा.